नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आर डी एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग गट ड या परीक्षेची तारीख एकतीस ऑक्टोबर या रोजी ठरलेली आहे परंतु या परीक्षेचा सिलेबस अभ्यासक्रम जो आहे तो आतापर्यंत सांगितला गेला नव्हता पण तो आज याच्याबद्दलची अपडेट आरोग्य विभागाने सर्क्युलेट केलेली आहे आपण ग्रुप डी गट डचा जो अभ्यासक्रम आहे जो सिलेबस आहे तो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नेमकं काय आरोग्य विभागाने या ठिकाणी गट डसाठी सिलेबस दिलेल्या पाहूयात बघा तक्ता क्रमांक चार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस सकाळच्या सत्रात होणारी ही परीक्षा आहे संवर्ग या ठिकाणी दिलेले आहेत तर या पी डी एफमध्ये तुम्हाला संवर्ग आणि त्याचे क्रमांकवरती दिलेले आहेत तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथं जॉईन होऊन तुम्ही ही पी डी एफ पाहू शकता तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे ऑप्शन दोन इथं एक इंडेक्समध्ये दोन नंबर आहेत तर बघा गट ड व इतर पदे याच्यासाठी मराठी भाषा ही पंचवीस मार्काची असणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना असा संभ्रम होता की इंग्रजी भाषा गट ड ला असेल की नाही तर मित्रांनो पाच मार्कासाठी गट डची इंग्रजी भाषा जी आहे त्याच्यामध्ये असणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो ज्यांना हे इंग्रजीचे पाच मार्क मिळवायचे असतील त्यांनी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण इंग्रजी व्याकरणाचे अतिसंभाव्य प्रश्न मी या चॅनलवर तुमच्यासाठी अपलोड करणार आहे एक एकतीस तारखेच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्या चॅनलवरती घेऊयात बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी पंचवीस प्रश्न असणार आहेत सामान्य ज्ञान या ठिकाणी पंचेचाळीस प्रश्न असणार आहेत बघा म्हणजे एकूण प्रश्नांची संख्या आता शंभर झालेली अगोदर असं सांगितलं गेलं होतं की पन्नास मार्काची परीक्षा असेल आरोग्य विभागाने आतापर्यंत बऱ्याचशा माहिती अपडेट ह्या उशिरा कळवलेल्या आहेत आणि ही पण त्याच्यापैकी एक म्हणावी लागेल कारण पन्नास प्रश्न होणार होते परंतु आता हे शंभर झालेले आहेत आणि परीक्षेसाठी गुण मात्र आता दोनशे झालेले आहेत शंभर प्रश्न असतील दोनशे गुण असतील म्हणजे दोन, दोन, दोन मार्कासाठी एक प्रश्न अशा पद्धतीचा बघा अहर्ता दहावी असल्याने गट ड संवर्गासाठीची परीक्षा ही शंभर प्रश्नांची घेण्यात येईल असं सांगितलेलं आहे तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की इंग्रजी भाषासुद्धा याच्यामध्ये पाच मार्कासाठी विचारले जाणार आहे तो गेम चेंजर ठरणार आहे त्यामुळे इंग्लिश ग्रामरची प्रॅक्टिस आपण आपल्या युट्यूब चॅनलवर करून घेणार आहोत मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा इंग्रजी व्याकरणाच्या नव्या व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो आरोग्य विभागाची तयारी करण्यासाठी आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच हे अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे दोन हजार बारा ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे या पुस्तकाची किंमत दोनशे ऐंशी रुपये आहे विठ्ठल नागनाथराव राऊत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्व बुक स्टोअरला हे पुस्तक अवेलेबल आहे सोबत तुम्ही ऑनलाईनसुद्धा याला ऑर्डर करू शकता तसेच मराठी शब्दसंग्रह हे देखील पुस्तक अतिशय उपयुक्त आहे या अगोदर आलेल्या सर्व प्रश्नपत्रिकेतील मराठीचे शब्दसंग्रह या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत या पुस्तकांची किंमत एकशे वीस रुपये आहे हे देखील स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे हे देखील तुम्ही तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून घेऊ शकता